प्रॅक्टिस सेट 3.1 चौथा प्रश्न. त्यातले आपण पहिले तीन प्रश्न पाहिलेले तयारीच्या व्हिडिओ मध्ये. चौथा प्रश्न बोर्डवर लिहिलेला आहे, राईट द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. म्हणजे आपल्याला काय करायचंय पहा, तिथे मी 8 पॉलिनॉमियल्स लिहिलेले आहेत आणि प्रत्येक पॉलिनॉमियलची डिग्री द्यायची. आता पहिला पॉलिनॉमियल आपण घेऊया. आता त्यासाठी मी तुम्हाला डिग्री म्हणजे काय ते आधी सांगतो. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर. जर पॉलिनॉमियल हा एकच व्हेरिएबल मध्ये असेल ना, त्याची जी हायेस्ट पॉवर जी असते ना, ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. आणि जर पॉलिनॉमियल मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल, म्हणजे पाहिजे एकच व्हेरिएबल, एक से इथे, एक से इथे, नुसता वाय आहे, एक व्हेरिएबल आहे, मग ती त्याची हायेस्ट पॉवर असणार आहे, तीच डिग्री असणार आहे. आणि जिथं एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतात, एक्झाम्पल ही दोन एक्झाम्पल्स पहा, इथे एक्स वाय झेड तीन व्हेरिएबल आहेत, एम आणि एन दोन व्हेरिएबल आहेत, तेव्हा काय करतात, तर प्रत्येक टर्म मधील जे व्हेरिएबल्स आहेत ना, त्यांच्या पॉवरची सम केलते, सम ऑफ पॉवर्स इन वन टर्म. आणि ज्याची सम हायेस्ट असते ना, ती डिग्री असते त्या पॉलिनॉमियलची. म्हणजे पाय एक्झाम्पल मी तुम्हाला आधी चांगल्या प्रकारे समजणार आहे. आता हे पहिले एक्झाम्पल आहे ना, इथं रूट फाईव्ह व्हेरिएबलच दिसत नाही. व्हेरिएबल किती असेल, काही पण आपण घेतलं तर असं असतं व्हेरिएबल, एक्स टू झिरो. आणि झिरो म्हणलं की एक्स टू झिरोची किंमत किती येते, वन येते. आणि रूट फाईव्ह इंटू वन म्हणजे रूट फाईव्ह राहतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ इथे एक्स टू किंवा काही पण अक्षर असेल, पॉवर किती असणार, त्याचं इंडेक्स किती असणार आहे, झिरो असणार आहे. आणि म्हणून या पहिल्या जो पॉलिनॉमियल आहे याची डिग्री झिरो असणार आहे. आता इथं मला वाटतं सांगायची गरजच नाही, झिरो डिग्री लगेच दिसते. एक्स टू झिरो म्हणजे वनच असते किंमत, लक्षात ठेवा. म्हणजे आपलं एक्स टू झिरो लिहून दिलेले आहे. इथे किती डिग्री दिसते लगेच, टू ए. हे सांगायची गरज नाही पडली तुम्हाला. इथं पण पाहिजे यम आहे, इथे यम नाही, म्हणजे एम प्लस टू झिरो असणार आहे. मग मोठा पण तर एम प्लस टू टेन मोठा आहे ना, म्हणजे डिग्री किती आहे इथं, टेन. इथे डिग्री किती आहे, पी ची, वन आहे. इथे पी दिसत नाही, दिसत नाही तर पी रेस टू झिरो असतो, लक्षात ठेवा. मग डिग्री वनच मोठा खाते तो. हा आता इथं पहा, थोडासा बदल, मी पटपट काय घेतलं, खूप सोपं होतं. इथं वायची पॉवर किती आहे, इथं वन लिहिलेलं असेल तर वन असते, इथं थ्री आहे, इथं फाईव्ह आहे. मग सर्वात मोठी हायेस्ट पॉवर अव्हेरिएबल, हायेस्ट पॉवर कोणती आहे, वन थ्री आणि फाईव्ह मध्ये फाईव्ह आहे ना. म्हणजे हायेस्ट पॉवर असते ना, ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते, लक्षात ठेवा. म्हणजे दिस इज द पॉलिनॉमियल इन डिग्री ऑफ डिग्री फाईव्ह, हा डिग्री फाईव्ह असणारा पॉलिनॉमियल आहे, ठीक आहे. आता इथं पहा, इथं एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहेत, एक्स वाय झेड तीन व्हेरिएबल आहेत इथं. मग इथं पहा, एक्सची पॉवर वन आहे, वायची वन आहे, झेडची वन आहे, ते सम करायची असते, हायेस्ट सम ऑफ पॉवर आपली घ्यायची असते. इथं वन प्लस वन प्लस वन किती झालं, थ्री झाली. इथं वन प्लस वन टू, आणि इथं फक्त वन. म्हणजे सर्वात मोठी किती झाली, थ्री झाली. पहा इथला वन वन वन, म्हणजे आपली इथली डिग्री आली थ्री. आणि इथं डिग्री किती आली पण, थ्री आणि सेवन टेन, फाईव्ह वन सिक्स, वन वन टू, सगळ्यात मोठं कोणतं आलं, टेन आलं, थ्री प्लस सेवन. त्याच्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री आलेली आहे बघा, टेन, ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे, म्हणजे हा प्रश्न आपला संपलेला आहे, काय अडचण नाही, ठीक आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपला मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल ओळखायचे, जे तुम्ही अगदी सातवी आठवी प्रश्न ओळखताय. इथे आपण थोडस रिव्हिजन स्वरूपात पाहू. पहा मोनोमियल आहे, एकच टर्म आहे, मोनोमियल आहे, मोनोमियल आहे. इथं बायनॉमियल आहेत पहा, हे दोन का बायनॉमियल आहेत, दोन टर्म आहेत पहा. आधी किंवा माझं चिन्हाला दुसरं टर्म असतं. इथे किती टर्म आहेत, तीन टर्म आहेत. हे माझं चिन्हाला दुसरी झाली की आधी चिन्ह तिसरी टर्म झाली. तीन टर्म म्हणले की ट्रायनॉमियल, ही ट्रायनॉमियल, ट्रायनॉमियल, ट्रायनॉमियल असं असतं, बरोबर आहे. आता मी आता काय सांगितलं, काय झालं तुम्हाला, ते आपलं पुढच्या प्रश्न, ऍक्च्युली पाचव्या प्रश्नामध्ये पाहिजे. तो प्रश्न आता मी बोलवून घेतोय. आता पहा काय केले ते, आपण पाचवा प्रश्न, मी तुम्हाला आधीच्या वेळेस काय म्हटलं होतं की आपल्याला मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल नीट पाहिजे होतं. पण आपल्याला ऍक्च्युली काय करायचं होतं, तर क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ऍज लिनियर, क्वाड्रेटिक अँड क्यूबिक, म्हणजे क्लासिफिकेशनच करायचंय. पण मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल नाही करायचं आपल्याला. आता काय करायचं आपल्याला, लिनियर पॉलिनॉमियल कोणते आहेत, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल कोणते आहेत, आणि क्युबिक पॉलिनॉमियल कोणते आहेत ते ओळखायचंय, ठीक आहे. मग पहिल्यांदा मी काय लिहितो, लिनियर पॉलिनॉमियल. आता लिनियर कोणते कोणते आहेत पाहू आपण. हा लिनियर म्हणजे कोणता, की ज्याची डिग्री वन असेल तो लिनियर, ज्याची डिग्री टू असेल तो क्वाड्रेटिक, आणि ज्याची डिग्री थ्री असेल तो क्यूबिक.
अगदी साधं सोपं आहे. मग आता पहा, इथे डिग्री 2 आहे म्हणजे क्वाड्रॅटिक. डिग्री तर किती आहे? 1 आहे म्हणजे लिनियर. पहिला आपला सापडला पण सापडला 2p. ठीक आहे. दुसरा इथे पण डिग्री 1 आहे म्हणजे हा पण लिनियर आहे. नाही दुसरा तर आपल्याला 2 नंबर म्हणू 2 रूट 2i मायनस 1 हाफ. आणखीन पहा, हा क्यूबिक आहे 3 आहे, क्वाड्रॅटिक आहे क्वाड्रॅटिक आहे. लिनियर 2 सापडले. दुसरं क्वाड्रॅटिक पाहू आता आपण. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पहा बरं, आता कोणते कोणते आहेत ते. हा क्वाड्रॅटिक आहे, डिग्री 2 आहे. पहा इथं 1 0 म्हणजे हा क्वाड्रॅटिक सापडला आपल्याला. कोणता? 2x² प्लस 3x प्लस 1. अजून हा क्यूबिक, हा क्वाड्रॅटिक सापडला आपल्याला. दुसरा कोणता? a² आणि तिसरा कोणता सापडला आपल्याला? 3r² आणि शेवटी क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल एकच आहे क्यूबिक, पाहिजे डिग्री 3 आहे म्हणजे हा क्यूबिक पॉलिनॉमियल. कोणता आहे? m³ प्लस 7m² प्लस 5/2m मायनस √7 हा क्यूबिक पॉलिनॉमियल आला. पहा म्हणजे आपण जे पॉलिनॉमियल दिलेले होते त्यांचं क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं. कशामध्ये? लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये. लिनियर पॉलिनॉमियल्स कोणते? ज्यांची डिग्री 1 आहे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणते? डिग्री 2 आहे. पहा आणि क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 3 असणार, एकच होता तो आपण लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन करू शकतो.